छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कलमांमध्ये कायदे दुरुस्ती व्हावी व भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी व्हावे यासाठी कायद्यामध्ये दुरुस्तीची मागणी केली जात आहे। छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक शरद पवार व इतर पदाधिकारी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सक्षम आणि भक्कम बनविण्यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम या कायद्यामध्ये कायदेशीर दुरुस्ती करून जुना भ्रष्टाचार विरोध कायदा यामध्ये कायदेशीर दुरुस्तीकरिता आमरण उपोषण हे 2 ऑक्टोबर 2023 रोजी नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी उपोषणास बसणार आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती, येथे संयुक्त जयंती निमित्त आपण 2 ऑक्टोबरला आपण आमरण उपोषणला बसतो आहे। त्याच्या माध्यमातून आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देतो आहे। छावा जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून लढा देतो आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे की आज तो नाशिक विभागामध्ये किंवा महाराष्ट्रात जो भ्रष्टाचार चालू आहे तो संपवण्यासाठी आपण आणि तो कायद्यामध्ये 1988 कायद्यामध्ये बदल होण्यासाठी तो 2018 यांनी जो बदल केला आहे, सुधारणा केली, त्याच्यामध्ये सक्षम आणि भक्कम अधिकारी कायमचं सस्पेंड व्हायला पाहिजे आणि खूप लोकांना त्याच्या माध्यमातून फायदा होईल। कारण की चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणताही अधिकारी काम नाही करत आहे। म्हणून त्या सर्व अधिकाऱ्यांना एक कायद्याचा धाक, कायद्याची वचक राहण्यासाठी भारतीय संविधान, बाबासाहेबांचं संविधान हे त्यांना समजण्यासाठी, कारण की त्यांना माहिती आहे पण त्यांना कळत नाही, वरतं पण झोपत नाही आणि झोपलेल्या माणसाला जागा करता येतं पण न झोपलेल्या माणसाला जागा करता येतच नाही। म्हणून त्याच्याकरता ही भ्रष्टाचाराची लढाई ही आपण आता सुरू जी केली आहे, अगोदरपासून सुरू होती पण याचा आता मोठं रूप द्यायचं आहे आणि जोपर्यंत कायद्यामध्ये बदल होत नाही आणि जोपर्यंत आपल्याला सक्षम लेखी पत्र भेटत नाही शासनाचं, म्हणजे डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचं किंवा राज्यपालांचं, हे दोनच व्यक्ती करू शकतात बदल, तोपर्यंत आपलं आमरण उपोषण हे संपणार नाही, बंद होणार नाही, हा लढा बंद होणार नाही। या पत्रकार परिषदेप्रसंगी ॲडव्होकेट अलका मोरे पाटील, शरद भुसे, महेश जाधव, मनीषा शेलोरकर, स्वप्नील कुंभारकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते।